लाज वाटाय पाहिजे, लाजच वाटते. निस्ती गाडी घेतली म्हणजे झालं नाही, त्यात त्याला बिल लागते की. तुम्हाला कधी बी पैसे मागा, तुमच्याकडे पैसे नसते. ते पैसे पाहिजेत ना. चल आज रानात जाऊ, वांगे तोडू, बाजारात नेऊन ऐकू. सांच्याला तुला 100 रुपये देतो. आता 100 रुपयासाठी 31 घालू का वावरात? अरे भाडकाव ही भाकरी खातोयस ना, तिथे 100 रुपयाचीच खातोयस. अरे खाल्ल्या भाकरीची तरी जागाव माणसानं. तुम्ही जागताय ना, बाद झालं. काय बी होते यंदा नवं घर बांधायचं. उद्या पुरीकडची आली, कसे दिसेल हे? जसं हाय तसं दिसल. भाडकाव एवढं वाटतंय तर बापा बरोबर राख की. आता राबाय कशाला पाहिजे? हा 5 एकर आहे ना आपली, त्यातली 1 एकर काढली तर का होणार आहे का? जमीन इकायची असेल ना तर चालतं व्हायचं माझ्या घरात. मी का म्हणू चालता? हा तुम्ही मी बाजू का धर लावलेलं नाही, घर आजच्यानं बांधलंय आणि तुम्ही जमीन आणि घर माझ्या नावावर केलंय, हे ध्यानात ठेवा. जमीन तुझ्या बापाने बी घेतलेली नाही, तो ऐकायचा विचार करशील तर याद राख. काय करणार तुम्ही? मी ऐकणार जमीन? स्वतःच्या बापाशी बोलतोयस हे ध्यानात ठेव. नुसतं नावाला बाप असून काय उपयोग नसते. पोरासाठी काय केलं आजवर तुम्ही? का हात पाय नाहीत, हालेव किती? का अजून माझ्या जीवावर बसून खाणार आहेस? खाया पिया घातलं म्हणजे काय उपकार करत नाही तुम्ही. आणि एवढी जर जमीन जवळची वाटत असेल ना तर तीच सांभाळायची, कशाला जन्म द्यायचा आम्हाला? अहो तुम्ही दोघं बी घरात चला, उगा 4 माणसांसमोर तमाशा नका. का कळू दे की समजा का आम्हाला? पोरग बापाशी कसं उलट बोलताय ती? तुम्ही त्याच लायकीच आहे सर. काय बोलतोय तू? करते का तुला इकडे? अरे भाडकाव बापाची लायकी का रे तुझी लायकी आहे का? अरे बाप नसल्यावर काय हालत होती ना ती माहित नाही अजून तुला. आई तर 2 घास मिळतात ना म्हणून मस्ती आली तुला. अरे कसली मस्ती आली सांगत्या? मला सांग की आता नवीन घर बांधलं म्हणजे का मी एकटाच राहणार आहे का? अरे मग स्वतःच्या हिमतीवर घे की जमीन ऐकून कशाला. आयुष्यभर मी आलास ना तरी गुंठाभर जमीन घ्यायचं होणार नाही तुझ्याच्यानं. आणि हाय ती बी काल निघालास वय हे बघ, मी जिथं असंपर्यंत तुला जमीन ऐकून देणार नाही. जमिनीची कागद माझ्याकडे आहे ती आणि माझ्या नावावर आहे ती. ए हाय ती ना, मग घेता तुझ्या सारून. कोणा जर तसली काय बोललास ना तर कान पाणीनच बघ. लिख सांगत्या. मला तर वाटतं त्याच्या मनात कोणीतरी भरलेलं असणार आहे. अरे ते बारकाय वे आता गु का म्हणून खात नाही, आण कसा खातो? ते बी ऐकत त्या एक आलेला मला त्यांना धरून मुसकड असं वाटत होता. असली पोरं असल्यापेक्षा नसलेली परवडली. अरे त्याच्या बापाचं बी चुकलं. आता त्यानं काय केलं का? अरे पण एवढ्या लवकर त्याच्या नावावर जमीन कशाला करायची? जरा स्वतःच्या पायावर राहून द्यायचं. आता बाहेरच्या बरं त्यानं काय केलं तर काय करेल बाप? अरे एकुलता एक म्हटलं तो तरी काय करणार आहे, त्याच तरी हाय कोण? कामून नाही पोरगी आहे की तिच्या नावावर करायची वाईट. आणि एकदा आजारी कोण हातुराला खेळलं की करायची ह्याच्या नावावर. आणि नाही केली तरी बी होतीच की, पण घायचलंय. उद्या पोरानं घराबाहेर काढलं तर रस्त्यावर येईल. हो बरोबर आहे. चल त्या आता तिकडे इनामात बांधणं लागल्यात, चल उकर. चल असं कस, जमीन माझी आहे, कुणाला पाय ठेवू देणार नाही माझ्या जमिनीत. तुम्हाला आजपासून घरात पाय ठेवून देतो का ते बघा, लय झालं तुमचं. हे काय ए संत्या बापू, तुमचा काय मधी संबंध नाही बरं का? आमच्या घरातला आमासनी बघू दे. कुठनं आलंय? अय कुठनं आलंय काय, तुझा काय संबंध रे? मी ह्याच्याशी बोलतोय ना, तुझा काय संबंध आहे का? अहो संतो आता मला माहित नव्हतं तुमचं गाव येते. आता माहिती पडलं ना, निघायचं. आमच्या गावातली जमीन ऐकायचीच नाही. तुझ्या तर कस पाय मारतो त्याला? बघे भाडकाव श्वास तो बाप, काल त्याच्या हातूच नाही निघाला होतास ना, आज तुझ्या हातूच लगे पळत आला. मागचा पुढचा विचार नाही केला, आताच नाही
आज जर तुला काहीच कमी पडून दिलं नाही मागचा पुढचा विचार नाही केला. 5 एकर जमीन आहे ती कसायला बाप एकटा कमी पडतोय हे नाही दिसत तुला. 5 एकर म्हणजे 3 एकर पडून का आणि ती इकायची आणि घर बांधायचं हे कसं येतं डोसकं तुमच्या भाडकाव. हाय ती 5 एकर नीट कसलीस का नाही तर 4 वर्षात बंगला होईल. पण नाही कष्ट नको लगेच व्हायला पाहिजे सगळं. अरे लगीन करून आल्यावर ना बंगला मोठा दिसेल खरा पण ताटात भाकरी कुठं येईल. त्याचा विचार ह्यो कशाला करील. राहिलेली जमीन इकायची आणि रोज धाब्यावर जेवायचं. पैसे संपलं की लोकांपुढे हात पसरायचं. 10 रुपयेहून बायकोला मारील रोज कुठेतरी पडील. सोन्यासारखी जमीन नाही कसायची आहे का नाही. अरे आपल्याच्यानं एक गुंठा जमीन घ्यायचं झालं का कधी. आणि इकणार आपण कोण. आपल्या आई बापांच्या जमिनी इकून गळ्यात चैनी घालून फिरणाऱ्यांच्या नादाला लागून काहीतरी अडापणा करू नकोस. उपाशी मरशील भाडकाव बघ कळलं तर. चला चल. काय ठरवलंय त्यानं. मला तर काहीच बोललं नाही. सकाळपासून घरात बी नाही. आये चहा दे मला. आप्पा आत्ताशी उठलाय वय. मेवा अंग्याची सरी करून आलो. वकील देतो म्हणलाय संध्याकाळी हिरीचं पाणी. मी काय म्हणतो आपण बी हिरीसाठी अप्लाय करूया. संध्याची ओळख आहे काम करून देतो म्हणलाय. आणि तुम्ही बी आवरा लवकर बैलासरी ह्या पाण्यावर. मी जाऊन येतो जरा मार्केटला. मिरची देऊन येतो. आय चहा ठेव मी हातपाय तोंड धुतो. अस कर यो चहा त्याला दे. अगं दमून आला असेल तो. मी बैल पाण्यावर घालून येतो आणि आवरून त्याच्या बरोबर मार्केटला जाऊन येतो. अग ह्याच्यापेक्षा गुढी चहाला बी नाही.